हिंगोली शहरात पावसामुळे पाणी साचलं, अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। हिंगोलीत जोरदार पावसामुळे केमिस्ट भवन परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं, व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हिंगोली शहरात पूरपरिस्थिती, रेल्वे ब्रिज परिसरात पाणीच पाणी, पाण्यात अर्ध्याहून अधिक स्कूल बस बुडाल्या। हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस, पुराचं पाणी दुकानात शिरल्यानं सुपर मॉलचं नुकसान, 7 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं मॉलमधील साहित्यांचं मोठं नुकसान। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 95% भरलं, धरणाच्या 14 दरवाजांमधून पूर्णा नदीपात्रात विसर्ग, हिंगोली वसमत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार। हिंगोलीच्या कयाधू नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूर, नदीपात्राच्या जवळच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हिंगोलीतील नुकसानाची पाहणी, मदतीसाठी सरकारकडे मागणी करणार दानवेंचं आश्वासन। पावसाचा जोर कमी होताच शेतपिकांचे पंचनामे करा, पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश, तर शेतीपिकांच्या नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला विहित मर्यादित कळवावी, मुंडेंचं शेतकऱ्यांना आवाहन। जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टीसदृश पाऊस, मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती, पांगारी गावाचा संपर्क तुटला, 200 ते 250 लोकांचं सुरक्षित स्थलांतर। परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर, शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर आडगावातील शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी वाहून गेली। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावर नदीला पूर, मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद, नदीपात्राचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर, 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा, मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग, गंगाखेडच्या गोदाकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर, गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक शेतजमीन पाण्याखाली, कापूस आणि सोयाबीन पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे 12 जनावरांचा मृत्यू, 25 घरांची पडझड, पाऊस थांबता शेती आणि अन्य पंचनामे होणार, किनवट आणि हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस, धानोरा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परळी बीड मार्गावरील पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहतूक गेल्यानं वाहतूक ठप्प, तर वाण वाप नदीवरील पुलावरून देखील पाणी वाहू लागलं, बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरच्या शिरसाळ्याच्या दिशेनं वळवली। बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो, पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजी करतानाचे व्हिडिओ समोर। वाशिमच्या मानोरा तालुक्यात दापुरा मसनी नाल्याला पूर, नाल्याला मोठा पूर आल्यानं 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरील ATM सह काही दुकानांमध्ये पाणी शिरलं, हार्डवेअर इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश असलेल्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचं धाडस अंगाशी आलं, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी वाचवलं, जयपूर शहा गावाजवळची घटना। अकोल्याच्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप, ग्रामस्थांचे प्रचंड हाल। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96% भरलं, धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
गोंदियात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याचा धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. यवतमाळच्या वर्धा नदीला पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद. मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद. उसदच्या बोरगडी कोपरा परिसरात नाल्याच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश. अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर 2 तास झाडावर अडकून होते. यवतमाळच्या पूस नदीला पूर, पुलावरून जीवघेणा प्रवास करणारा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला. प्रशासनाकडून शोधकार्य. संततधार पावसानं यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटात दरड कोसळली. पावसाचा जोर वाढल्यानं घाटातील रस्तेही पाण्याखाली. शेतात भात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू. भंडाऱ्याच्या रोहना शेत शिवारातली घटना. योगेश हटवार असं शेतकऱ्याचं नाव. बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस. लोणारमधल्या गांधारी नदीला पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं वीर धरण 100% भरलं. आतापर्यंत धरणातून 48 TMC पाणी नीरा नदीत वाहून गेलं. विजयवाडासह आंध्र प्रदेशमध्ये संततधार. SDRF कडून पुरात अडकलेल्या 117 जणांची सुटका. पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनात 5 जणांचा मृत्यू. दिल्लीच्या अनेक भागात पावसाच्या सरी. पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात. रुद्राच्या बडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम सुरू केलं. 40 मगरींची निवासी भागातून सुटका. स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे लोक सहकार्य करत नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार. तरीही काही फरक पडला नाही तर तुतारी बाजू. रामराजेश निंबाळकरांचं मोठं वक्तव्य. फलटणमध्ये आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बारामतीतील कार्यकर्ते राहणार उपस्थित. मोदी सांगतात पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. मला माझ्या बोटाशी काळजी वाटते. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. एकनाथ खडसेंनी भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. मी बंडखोरी केलेली नाही त्यामुळे पक्ष माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवून मला उमेदवारी देईल. हिरामण खोसकरांना विश्वास तर प्रचाराचा नारळ भंडाऱ्यातून फुटणार असल्याचंही वक्तव्य. महायुतीचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवेच असणार. तसंच थोरवे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. खासदार श्रीरंग बारणेंचा दावा. मनोज जरांगेंनी विधानसभेत 288 नाही तर केवळ 88 उमेदवार उभे केले. त्यापैकी 8 उमेदवार निवडून आणून दाखवावेत. नवनाथ वाघमारेंचं जरांगेंना आव्हान. तर एकनाथ शिंदे हे जरांगेंचे मालक असल्याचीही वाघमारेंची टीका. सोलापुरात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का. शहराध्यक्ष सुधीर खटमल यांची पक्षाला सोडचिट्टी. अंतर्गत गटबाजीतून खरटमल यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती. दौंडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा संघर्ष. दौंडची जागा राष्ट्रवादीला मिळावी. वीरधवल जगदाळे यांची राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी. जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण फोकस राहणार. खासदार सुप्रिया सुळेंचं आवाहन. उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा DD द्या. ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका. मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा. रवींद्र वायकरांच्या खासदारकीविरोधात अमोल किर्तीकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. वायकरांना गेल्या सुनावणीत आज भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार. गोळीबारानंतर कोयत्यानंही वार. हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या. गोळीबार करणारे फरार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामतीत. बाईक रॅलीचं आयोजन. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर पदाधिकारी राहणार उपस्थित.
45 वर्षांच्या राजकारणात आमदार निलंगेकरांसारखी जनसन्मान यात्रा काढता आली नाही, मलाही अशी यात्रा काढावी वाटते. लोकसभेतील अपयशानंतर माजी खासदार रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर. आज मुर्मू करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद. महाराष्ट्रात दंगल का घडत नाही हे विचारण्यामागे चंद्रकांत खैरेंचा काय हेतू होता हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं. भाजप नेते आशिष शेलारांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकारण करणं ही दुर्दैवी घटना. मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका. महाविकास आघाडीचं आंदोलन वैफल्यग्रस्त भावनेतून. मवियाची सत्ता येणार नाही याची त्यांना जाणीव, म्हणून मविया वैफल्यग्रस्त होऊन असे जोडेमारो आंदोलन करते. खासदार श्रीरंग बारणेंची टीका. राजकोट किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण करण्याचं काम ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडे होतं, त्यामुळे हे प्रकरण लपवण्यासाठी जोडेमारो आंदोलन सुरू. मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला. मवियाच्या आंदोलनाविरोधात मालेगावमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन. मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या राहता आणि श्रीरामपूरमध्ये मवियाचं जोडेमारो आंदोलन. राहता शहरात 20 वर्षांपासून बंदिस्त पुतळ्याला पुन्हा स्थापित करण्याची मागणी. मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचं निषेध आंदोलन. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून महायुती सरकार बरखास्तीची मागणी. रामदास आठवलेंकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. 8 महिन्यात पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक. नवीन कलाकाराला पुतळा देण्याची जबाबदारी देणं ही चूक होती. आठवलेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये भाजप नेते अमृता पवार आणि जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात विशेष अधिकार भंगाची तक्रार. मंत्री भुजबळांकडून विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र. भुजबळांना विधानसभा निवडणुकीत माझी भीती, अमृता पवार यांचा आरोप. ज्येष्ठ मराठी नाट्य आणि साहित्य समीक्षक संशोधन प्राध्यापक विजय तापस यांचं दीर्घ आजारानं निधन. 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. तापस यांची कर्करोगाशी झुंज अपयशी. रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी भाजप आमदार नितेश राणेंकडून श्रीरामपूर शहरात रॅली. मुस्लिम लोकांचे व्हिडिओ दाखवत रामगिरी महाराजांना दिलं समर्थन. मी चालायला लागलो तर लोक दरवाजे खिडक्या बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर. रॅली दरम्यान नितेश राणेंचं वक्तव्य. सकल हिंदू समाज आणि रामगिरी महाराजांच्या भक्त परिवारातर्फे येवल्यात हिंदू हुंकार मोर्चा. रामगिरी महाराजांवरील सर्व ठिकाणांवरील गुन्हे मागे घेण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. भाजप आमदार गणेश नाईक यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. कल्याण ग्रामीणमधील 14 गावं ही नवी मुंबई शहरात सामील करण्यास गणेश नाईक यांचा विरोध. मुंबईतील काळा चौकी परिसरात अभ्युदयनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा. आगमनावेळी तरुणांचा जल्लोष. ढोलताशाच्या गजरात लेझिम आणि गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन. बाप्पाला पाहण्यासाठी मरोळकरांची गर्दी. मरोळच्या महाराजाचं यंदा 40वं वर्ष. नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन. भद्रकालीचा श्रीमंत राजासह इतर मंडळींच्या गणपतींचं जल्लोषात स्वागत. काश्मीरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल. पुण्यातून पाठवलेल्या गणपतींच्या मूर्तींचं ढोलताशांच्या गजरात स्वागत. श्रीनगर अनंतनाग कुपवाड्यात गणेशोत्सवाचा उत्साह. भारत पाकिस्तान सीमेवर पूंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार. सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना. 4 दिवसांनी ही मूर्ती पूंछमध्ये पोहोचेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठांमध्ये लगबग. पूजेचं साहित्य, मखर, फुलं आणि सजावटीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी.
रायगडमध्ये गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी ग्राहकांची प्लॅस्टिकच्या फुलांच्या वस्तूंना पसंती. सजावटीच्या वस्तूंसोबत मखर, आकर्षक फुलांच्या माळा बाजारात दाखल. राज्यभरात आज पोळा सणाचा उत्साह. अनेक शहरातील बाजारपेठा सजल्या तर गावागावात शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. पोळ्याच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात मोहबल उत्साहात साजरा. जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा. मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी. मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल. रत्नागिरीच्या जिल्हा बँक भरती प्रक्रियेच्या परीक्षेदरम्यान खेडमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ. ऑनलाईन परीक्षेवेळी नेटवर्क नसल्यामुळे परीक्षार्थी आक्रमक. मुंबईच्या आरे जंगलातील बिरसा मुंडा चौकात दुचाकीची विजेच्या खांबाला धडक. दुचाकीवरील तिघांचा मृत्यू. चेंबूरच्या गव्हाणपाडा विभागात भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. डिव्हायडरला गाडी धडकल्यानं अपघात. डहाणूच्या रांचेर इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. सहकारी विद्यार्थ्यांच्या प्रसंग अवधानामुळे जीव बचावला. चिपळूण शहरात बिबट्याचा मुक्त वावर. कळंबस्ते पेठ कॅनरा बँकेजवळच्या घराच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण. चंद्रपूरच्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. भंडाऱ्याच्या पवनी वनपरिक्षेत्रातल्या सावरला शेत शिवारात जनावरांना चराईसाठी नेलं असताना घटना घडली. राज्यातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राचं गडचिरोलीत उद्घाटन. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. अल्पवयीन मुली मुलं आणि युवती आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक संघटनांकडून नारी शक्ती मोर्चा. नराधमाला फाशी हीच आमची काशी. अशा आशयाचे फलक हाती. भाजपचं आजपासून देशभरात राष्ट्रीय सदस्यत्व अभियान. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पक्षाचे पहिले सदस्य बनवून मोहिमेची सुरुवात करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं अनावरण. सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबाबत राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा. पश्चिम बंगाल विधानसभेचं 2 दिवस विशेष अधिवेशन आजपासून. अधिवेशनात सरकार बलात्काराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भातील विधेयक मांडणार. वंदे भारत स्लीपरचा पहिला लुक समोर. पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर धावणार. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण अपघात. टोलनाक्यावर बसची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित. लखनौमध्ये लोहिया विद्यापीठातील LLB विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. मृत अनेकाही NI अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती. कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाला तुर्तास स्थगिती. पंजाब हरियाणा कोर्टात चित्रपटाविरोधात सुनावणी सुरू होणार असल्यानं 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.